मित्रांनो, सकाळी सकाळी जायचं होतं मला मारुतीच्या मंदिरामध्ये, त्यासाठी आंघोळ करून रेडी झालो आणि दर्शनासाठी घराबाहेर पडलो. रस्त्यामध्ये जात असताना एक गुलाबाचं झाड दिसलं आणि गुलाबाची फुलं तोडून मी मंदिराकडे जायला सुरुवात केली आणि एका साईडला चप्पल काढून मी मंदिरामध्ये प्रवेश केला. मारुतीला मी ते गुलाबाचं फुल अर्पण केलं आणि दर्शन घेऊन मी तिथून निघालो. तिथून मला जायचं होतं महादेवाच्या मंदिरामध्ये. महादेवाच्या मंदिराकडे जात असताना एक गजानन महाराजाचं मंदिर लागलं. तिथे एक बाबा भेटले, बाबांना रामराम केला आणि मंदिरामध्ये जाऊन मी गजानन महाराजाचं दर्शन घेतलं आणि लगेच मला एका काकांनी लिफ्ट दिली आणि काकांसोबत मी महादेवाच्या मंदिरापर्यंत गेलो. त्याच्यानंतर मी गायीचं दर्शन घेऊन मंदिरामध्ये प्रवेश केला. नंतर मी महादेवाला आंघोळ घातली, त्याच्यानंतर भस्म लावून फूल ठेवून अगरबत्ती लावली, त्याच्यानंतर आरती वगैरे झाली, प्रसाद ठेवून लगेच मी घराकडे निघालो. घराकडे निघत असताना मला काही लिफ्ट वगैरे काही भेटली नाही, म्हणून मी पायपाय निघालो. लगेच मी गावात आलो. कालिका आजीने मला सांगितलं होतं की उद्या आपल्याला रामफळ तोडायचे. मग मी त्यांच्या घराकडे गेलो. म्हटलं आजीला चालायचं का? तर आजी म्हणे हो चला. मग आजीसोबत मी रामफळाच्या झाडाखाली गेलो आणि लगेच मी झाडावर जाऊन दोन रामफळ तोडून आणले व आजीच्या हातात दिले. आजीने मला एक रामफळ खायला दिले. लगेच मी तिथून निघालो आणि शॉर्टकट मार्गे धरून मी माझ्या घराकडे निघालो.